हार्दिक हार्दिक स्वागत करतोय जीतू गोंदळे आणि सूरज म्हात्रे या चॅनलचे सीईओ त्यांचं सुद्धा इथे मी हार्दिक हार्दिक स्वागत। तर विनंती असेल दोन्ही संघातील खेळाडूंना की कृपया आपला 12वा खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे। विनंती करतोय सन्माननीय सन्माननीय अनुराग जी खोपकर यांचा इथे मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष सहर्ष स्वागत करतोय। खास पनवेल वरून आज सुट्टी टाकून त्या मॅचेसचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत, त्यांचं इथे मी मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत करतोय आणि त्यांचा इथे सन्मान केला जातोय। हेमंत चाळके यांच्या हस्ते इथे सन्मान केला जातोय, प्रेमाचं प्रतीक अनिकेत चाळके, माफ करा अनिकेत चाळके यांच्या माध्यमातून येथे सन्मान प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन येथे सन्मानित करण्यात येत आहे। धन्यवाद रोहित इलेवन थेरुंडा या संघाने ते मात्र प्रथम टॉस जिंकून गोलंदाजी करायचा निर्णय घेतलेला आहे। काल मित्रांनो चांगल्या रंगतदार सामने आपल्याला पाहायला मिळाले, आज सुद्धा असेच रंगतदार सामने आपल्याला पाहायला मिळतील यात कोणतीही तीळ मात्र शंका नाहीये। थेरुंडाचा आपण स्क्वॉड पाहिला, जयेंद्र बलकवडे, रॉजर आंबोकर, कर्णधार प्रदीप हाले, यश जंगली, प्रणीत सुडकू, त्यानंतर स्वप्नील रानवडे असे खेळाडू आपण मैदानावरती पाहतोय। केतन आहेत, त्यानंतर अभिषेक बळी, अगदी सर्व पॅक टीम येथे आपण मैदानावरती पाहतोय। धामणसई धामणसई संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय की आपला एक प्रतिनिधी आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवा, कारण लाईव्ह युट्यूब वरती ही सामने आपण पाहतोय आणि मित्रांनो आपण पाहतोय की कोणाला इथे कोणाचं नाव चुकीचं जाऊ नये आणि येथे प्रत्येक मॅच मध्ये सामनावीराला पारितोषिक दिलं जातं आणि वैयक्तिक पारितोषिक सुद्धा आहेत, त्यामुळे जर आम्हाला नाव समजलं नाही तर आम्ही नक्कीच ते देऊ शकणार नाहीये। तर पहिलं षटक घेऊन येतोय खऱ्या अर्थानं विजय मार्तंड थेरुंडा या संघाचा हा खेळाडू आज मात्र रोहित इलेवन। रोहित इलेवन थेरुंडा या संघाकडून खेळत असताना पहिलं षटक स्वप्नील गोलंदाजीसाठी सज्ज होते, स्ट्राइक हँड वरती बॅटर योगेश आणि चिन्मय। पहिला चेंडू आपण पाहतोय ऑफ स्टिकचा थोडासा बाहेर टाकलेला चेंडू खोलवर टप्प्याने इथे मात्र आपण पाहतोय फुलर लेन चेंडूने इथे मात्र सुरुवात करतोय। डीप स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतोय प्रदीप हाले, तर लॉंगांच्या दिशेने यश जंगली आपण पाहतोय। धावसंख्या येथे कोणतीही धावपलकावरती लागली नाहीये। यावेळचा चेंडू आपण पाहतोय लोअर फुल टॉस चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळून काढलाय लॉंगॉन मधून येथे यश जंगलीने क्षेत्ररक्षण केलंय सुंदर रीत्या आपण पाहतोय। स्ट्रेट डाऊन द विकेट खेळलेला हा फटका, सिंगल धाव नव्हे तर डबल धाव या चेंडूवरती मिळते, दोन धावेने येथे मात्र सुंदर अशी सुरुवात देण्याचा प्रयत्न गोलंदाज स्वप्नील गोलंदाजी करतोय, तर समोर फलंदाज योगेश। गोलंदाज स्वप्नीलचा पुढील चेंडू, यावेळा LBW चा जोरदार अपील आपण पाहतोय, अपील मध्ये उत्साह होता, आत्मविश्वासाची येथे मात्र कमी जाणवली, स्टंप पासून दूर जाणारा हा चेंडू होता, फलंदाजाने ऑफ स्टंपला शपल होऊन खेळण्याचा हा प्रयत्न केला होता। लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून होतोय, धावफलकावरती एक धाव वाढतीये, धावसंख्या पोहोचली आहे 3 धावा। गोलंदाज पुढील चेंडू, यावेळच्या चेंडूवरती मिस टायमिंग फटका, कव्हर मधून क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय, झेल पकडला फलंदाज क्रमांक पहिला, येथे बाद।
इथे मात्र शिकार झालाय चिन्मय बॅक टू द पॅव्हिलियन। मात्र पहिला हादरा बसतोय आणि पहिला हादरा मिळून दिलाय थेरोंडा संघाचा गोलंदाज स्वप्नील पोसणेने। सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल। ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर टाकलेला चेंडू, हलका चेंडूला इथे मात्र आउटकट झाला होता आणि मिस टायमिंग फटका, टायमिंग प्रॉपर या चेंडूवरती झालं नाही आणि कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षकाने इथे झेल पकडला। क्षेत्ररक्षक इथे चांगला झेल पकडतो आणि फलंदाज चिन्मय इथे मात्र बाद झालाय। चिन्मय बाद झाल्यानंतर न्यू बॅटर इथे मैदानावरती कोणता मैदानात अवतरित होतोय विशाल। बघूया विशाल आता मात्र मैदानावरती खेळ कशा प्रकारे करतोय, कशा प्रकारे इथे त्याच्या बॅटमधून धावा येत आहे। तसं पाहिलं तर मागील दोन दिवसाचा जर आपण अपडेट पाहिला तर खूप सारे षटकार या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले। षटकारांचा पाऊस सुद्धा पडलेला आपण पाहिला। प्रत्येक मॅच मध्ये ऍव्हरेज 10 ते 12 सिक्स आपल्याला पाहायला मिळाले। नुकतीच आपण मॅच पाहिली यजमान संघ जय हनुमान काशीत विरुद्ध दुर्गा प्रसाद दांडा। आकेश एकूण पहाद कलबसकरने 19 सिक्स लगावलेत, तर काल दिवसामध्ये हुसेनने 19 षटकार लगावलेत। व्हाइट बॉलचा इशारा, पिचिंग आउट ऑफ द ऑफ स्टंप, व्हाइट चेंडूने ती मात्र धावफलक वाढते। धावसंख्या 4 धावा, 4 धावा धावफलकावरती। राईट आर्म ओव्हर द विकेट इथे गोलंदाजी करतोय स्वप्नील। 4 षटकांचा हा सामना, पॉवर प्लेचं ही षटक, कट करण्याच्या प्रयत्नात होते विशाल। पाहूया चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क होत नाहीये। जयेंद्र बलकवडे उर्फ बाबू विकेट किपिंग करत असताना परमनंट जागा बाबूची। धावसंख्या इथे मात्र स्थिर। सुरेख गोलंदाजी इथे पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली। 10X कंपनीचे चेंडू आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये वापरण्यात आलेले आहेत। धुवाधार बॅटिंग साठी, खऱ्या अर्थानं गोलंदाजांसाठी हे चेंडू नक्कीच कर्दनकाल ठरत असतात। तर पाहूया हा चेंडू, यावेळचा चेंडू फुलर लेनचा ऑन साईडला इथे ऑन ड्राव पद्धतीने क्षेत्ररक्षकाला चेंडूने दिलाय दगा। लॉंग ऑन मधून येतोय चेंडू, सी मारेशा बाहेर चौकार। गेली एक गडी बाद 8 धावा धावफलकावरती। प्रणीत सुडकू येते गोलंदाजीसाठी येतोय। नागेशजी कासार यांच्याकडून मंडळास 1000 रुपयांची देणगी आलेली आहे। मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय। प्रणीतचा पहिला चेंडू येथे नो बॉलचा इशारा आलाय। चेंडू हवेमध्ये आहे, प्रदीप हालेने झेल पकडलाय परंतु पंचांनी येथे मात्र ओव्हर स्टेपचा येथे मात्र नो बॉलचा इशारा दिलाय। ओव्हर स्टेप म्हणजेच आपण पाहतोय येथे मात्र गोलंदाजाने पहिल्या चेंडूवरती आपली नियंत्रण रेषा ओलांडली आहे। नुकतीच चेन्नईची मॅच येथे मात्र आपण पाहिली असाल। नक्कीच व्हाईट नो बॉल टाकणाऱ्यांना धोनीने नक्कीच आदेश दिले, पुन्हा एकदा अशी चूक जर झाली तर तुम्हाला थेट बाहेर बसवेन। वळिया पुन्हा एकदा फ्री हिट बॉल होता, फ्री हिट बॉल वरती बॅकफूट पंच करण्याचा जरूर फलंदाजाचा प्रयत्न। चेंडू आणि बॅटचं इथे मात्र प्रॉपर कनेक्शन होत नाहीये। इथे ग्राउंड स्ट्रोक खेळण्यापेक्षा हवेमध्ये खेळले तरच इथे मैदानावरती धावा येऊ शकतात। कारण अगदी सुरेख, कारण की उजव्या हाताच्या फलंदाजांना सुद्धा इथे मैदानावरती चांगली संधी मिळते। यावेळेला कट करण्याच्या प्रयत्नात होते, बॅटची इथे आउटसाइड एज जरूर घेतली परंतु फ्लाय स्लिप मध्ये असलेला क्षेत्ररक्षक येथे स्वप्नील येथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करतोय। धावफलकावरती येथे धावसंख्या स्थिर आहे।
अकरा धावा प्रणीत पुली चेंडू राइट अमोर द विकेट आखूड टप्प्याचा चेंडू पुलचा फटका इथे अनसक्सेसफुल फटका आहे परंतु इथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक प्रदीप हालेने इथे मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू इथे मात्र सीमा रेषेला इथे लागलाय चेंडू सीमा पार चौकार सुरेख येथे जे आपण पाहतोय मैदानाने येथे मात्र 7-2 वेळेला धामणसई संघाला दिली आहे चौकार येतोय पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट या चेंडूला खेळून काढलाय डीप स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षकाने चेंडूला फील्ड केली फेक केली तोपर्यंत एक धाव धावफलकावरती वाढते अनुज 11 धामणसई रोहा विरुद्ध रोहित 11 थेरोंडा अलिबाग या दोन संघांमधली ही चालू असलेली लढत मैदान आपण पाहतोय काशीद मुरुड अलिबाग रोहा तसेच मुरुड तालुक्यातील संघ येथे खेळताना आपण मैदानावरती पाहतोय काल दोन संघ अलिबाग तालुक्यामध्ये मधून आपण खेळताना पाहिले आज सुद्धा अलिबाग तालुक्यातील संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे तत्पूर्वी आपण पाहतोय चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर येते आहे परंतु खेळपट्टीच्या बाहेर फेकलाय नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पुरुषोत्तम भगत सर यांच्याकडून इशारा आलाय नो बॉल धावसंख्या लागले धावफलकावरती 17 धावा 17 रन्स नो बॉल फ्री हिट एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट दोन फ्री हिटच्या इथे मात्र संधी दिली आहे बघूया इथे फायदा फलंदाज फ्री हिट वरती येथे जोरदार हिट करण्याचा प्रयत्न करतोय येथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या हातातून झेल सुटला परंतु फ्री हिट होती येथे मात्र चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जात नाहीये अगदी थोडीशी ताकद कमी पडते फलंदाजांची ताकद आणि टायमिंगचा हा खेळ आपण मैदानावरती पाहतोय टायमिंग ताकद दोन्ही कमी पडतायत बघूया पुढे चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा नक्कीच येथे प्रयत्न होता प्रयत्न येथे मात्र नक्कीच फलंदाजाचा अनसक्सेसफुल झालाय चेंडू येथे मात्र डॉट येतोय दोन षटकांचा येथे मात्र खेळ पूर्ण झालाय दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली धावफलकावरती 18 धावा एक गडी बाद 18 धावा धावफलकावरती विशाल आणि योगेशची ही जोडी मैदानावरती आपण पाहतोय विशालच्या बॅटमधून एक चौकार आलाय तर योगेशच्या बॅटमधून एक चौकार आलाय दोन षटकांमध्ये एकही षटकार पाहायला मिळत नाहीये कारण आपण पाहिलं तर प्रत्येक षटकामध्ये षटकार येथे पाहायला मिळत आहेत एक सामना जर कालच्या दिवसामध्ये जर त्या एक सामन्याचा आपण अपवाद वगळला तर अनेक सामन्यांमध्ये आपण पाहतोय षटकार चौकारांचा पाऊस येथे मैदानावरती पाहायला मिळालाय सन्माननीय अमरदीप पांडे बारशिव यांच्याकडून मंडळास 2100 रुपयांची देणगी आलेली आहे मनपूर्वक त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष सहर्ष मी स्वागत तसेच आभार व्यक्त करतोय जहनमान क्रिकेट संघ काशीत रक्षण येतोय गोलंदाजीसाठी पहिला चेंडू घेऊन रक्षणला आपण पाहतो येथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू हवेमध्ये नव्हे तर आपण पाहतोय अलाउंड द कार्पेट येथे फटके खेळले जात आहेत अशा प्रकारचे स्ट्रोक खेळले तर नक्कीच अपोजिट संघाला मात्र नक्कीच कोणताही दबाव येथे त्यांच्यावरती येऊ शकत नाहीये रक्षण पहिला चेंडू अगदी सुरेखरित्या येथे फेकला होता बघूया राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिलाय असमतल उसळी घेणार आहे चेंडू होता परंतु पंचांकडून इशारा आलाय नो बॉल नो बॉल फ्री हिट फ्री हिटचा चेंडू असेल येणारा चेंडू फ्री हिट असणार आहे आणि फ्री हिट वरती योगेश पाहूया फायदा उचलणार का संघाची धावसंख्या 20 धावा 20 रन्स तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आणि या वेळचा फटका आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट खेळेलाच फटका खेतन तेथे क्षेत्ररक्षण करतोय एक धावेवरती समाधान मानावं लागतंय चांगलं क्षेत्ररक्षण झालंय धावसंख्या लागली धावफलकावरती 21 धावा तसेच जुनेद भाई चोगले नांदगाव यांच्याकडून 2000 रुपयांची देणगी मंडळासाठी आलेली आहे मनपूर्वक त्यांचा हार्दिक हार्दिक मी आभार व्यक्त करतोय सुंदर अशी क्रिकेटची स्पर्धा सर्वांनी येथे मात्र चांगलं आर्थिक सहाय्य दिले त्यांचं इथे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय
या वेळेचं आपण पाहतोय धामणसई संघाचे फलंदाज आहेत ते मात्र संघर्ष करताना दिसतायत। या मैदानावरती धावा येत आहेत तशा प्रकारचे स्ट्रोक येथे मात्र फलंदाज ट्राय करत नाहीयेत। अजूनपर्यंत आपण पाहतोय हवेमध्ये खेळण्यासाठी कोणत्याही प्रकारे फलंदाजाने इथे रिस्क उचललेली नाहीये। येथे तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे, अजूनही स्ट्रोक आपण पाहतोय अलाउन द कार्पेट खेळले जातात। या वेळेला मात्र आपण पाहतोय एक मोठा फटका आलाय क्षेत्ररक्षकाला, इथे मात्र नक्कीच चेंडूकडे बघण्याची भूमिका साकारावी लागते। डीप मिडविकेट मधून येतोय सुमित याने इथे मात्र झेल पकडलाय दिघोडी संघाचे सुमित। दिघोडी संघ सुद्धा अलिबाग तालुक्यामध्ये सर्वात फॉर्मामध्ये असलेला हा संघ, इथे झेल पकडलाय तत्पूर्वी इथे मात्र पंचांकडून इशारा आलाय षटकार। धावसंख्या आपण पाहतोय सहाने वाढली धावसंख्या 26 धावा 27 धावा धावफलकावरती। पुलर लेनचा चेंडू कम बॅक इन डिलिव्हरी रक्षणजी, यावेळचा चेंडू अगोदरचा ओव्हर पिच स्वरूपाचा टाकला दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, थ्रो अगदी अप्रतिम येथे बाबू बलखवडेचा आपण पाहिला आणि रन आउटच्या स्वरूपात फलंदाज विशाल बॅक टू द पॅव्हिलियन। इथे मात्र नक्कीच बसलाय धामणसई संघाला अनुज 11 धामणसई विरुद्ध रोहित 11 थेरोंडा, या दोन संघांमधली ही लढत आपल्याला पाहायला मिळते। आणि पहिल्याच इनिंग मध्ये आपण पाहतोय दुसरी धाव घेताना इथे मात्र फलंदाज बाद झालाय। रक्षण इथे आपण पाहतोय जबरदस्त कमबॅकिंग त्याने चेंडू फेकला फुलर लेनचा चेंडू आपण पाहिला जर्सी नंबर 29 रक्षणचा पुढील चेंडू, आणखीन एक सुंदर कॉट बिहाइंड स्वरूपात फलंदाज बाद। रक्षणला मिळालेली ही पहिली सफलता, षटक क्रमांक 30 समाप्त होते। व्हॉलंटियर्स चला जरा पाणी घेऊन जा, व्हॉलंटियर्सना विनंती आहे पाणी घेऊन जायचं आहे, कारण दुपारचं सत्र इथे सुरू झालंय वाढत्या उन्हाची आपण पाहतोय, कारण एप्रिल महिना उजाडलाय ऊन येथे मात्र मित्रांनो नक्कीच वाढत चाललेला आहे, परंतु समुद्रातून येणारी एक गारगार हवा त्यामुळे उन्हाचा प्रभाव इतका इथे पडत नाहीये। तुम्ही नक्कीच समुद्रापासून थोडेसे 5-10 किलोमीटर अंतरानंतर जर गेलात तर नक्कीच तुम्हाला खेळणं सुद्धा खूप मुश्किल होऊ शकतं। नक्कीच या मैदानावरती मे महिन्यात जरी स्पर्धा ठेवली तरी इतकं काही वाटणार नाही, कारण की समुद्रापासून येणारी नॅचरल हवा, आणि आपण पाहतोय उजवी साईडला पाहतोय डोंगर आणि त्या डोंगरावरती असणारी घनदाट जाडी, कारण इथे कुठल्याही प्रकारे मुरुड तालुक्यामध्ये विनाशकारी असा कुठलाही प्रकल्प नाही आहे, त्यामुळे इथली हवा अगदी सुंदर आहे, नॅचरल हवा आहे, अप्रदूषित हवा आहे, प्रदूषण इथे मात्र खूप कमी आहे, त्यामुळे इथे वातावरण अगदी सुंदर पाहायला मिळतं। आणि काशीत म्हटलं की एक महाराष्ट्रातील मोस्ट पॉप्युलर पर्यटन स्थळांपैकी एक मोस्ट पर्यटन स्थळ आहे। मी विनंती करतोय सन्माननीय सत्यविजय बेलोसे यांना की आपण कृपया प्लीज व्यासपीठावरती येऊन आसन ग्रहण करायचं आहे, व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे, नक्कीच मी आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। सुंदर अशी ही क्रिकेटची स्पर्धा जय हनुमान क्रिकेट संघ काशीत तसेच ग्रामस्थ मंडळ काशीत आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय। सन्माननीय सत्यविजय बेलोसे यांचा इथे सन्मान केला जातोय। हेमंत चाळके यांच्या माध्यमातून एक प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। कारण आपण पाहतोय एक सुंदर निर्णय प्रत्येक मान्यवराचा, इथे मात्र आपण पाहतोय एक सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात येतोय। धन्यवाद सत्यविजय बेलोशे साहेब, आपण इथे आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, मनपूर्वक आभार। बॅकची आपण पाहतोय इथे गलीमधून चेंडू गेलाय, फ्लाय स्लिप मध्ये असलेला क्षेत्ररक्षक चेंडूला येतोय, चेंडूवरती फील्ड करतोय, तोपर्यंत 2 धावा इथे धावफलकावरती वाढत आहे, धावसंख्या 2 ने वाढते, धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 30 धावा धावफलकावरती लागत आहेत। तसेच मी विनंती करतोय सन्माननीय सुशील घाटवड उपसरपंच धामणसई यांना, सन्माननीय सुशीलजी घाटवड आपण कृपया प्लीज व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे। फुलर लेनचा चेंडू होता, सुरेख येथे गोलंदाजी पाहायला मिळते, बॅटची इनसाइड एज लागली आहे, रॉजर आंबुकर येथे मात्र नक्कीच चांगला प्रयत्न करत आहेत, फुटबॉलचा येथे नक्कीच
वापर जरूर केलाय म्हणजेच आपल्या पायांचा इथे मात्र नक्कीच वापर केलाय आणि आपण पाहतोय ओव्हर थ्रोची आणखीन एक धाव मिळते धावा इथे वाचवल्या नक्कीच परंतु ती धाव इथे मात्र ओव्हर थ्रोच्या स्वरूपात इथे वाचलेली धाव धामणसई संघाला मिळते धावसंख्या नक्कीच एक धाव वाचवली होती परंतु ती एक धाव आता मात्र खर्ची मिळाली ओव्हर थ्रोच्या स्वरूपात धावसंख्या चार ने वाढते धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 34 34 धावा धावफलकावरती लागतात गोलंदाज सज्ज राईट आर्म ओव्हर द विकेट या वेळच्या चेंडूला इथे मात्र हुक केलाय बघूया चेंडू लॉंग लेगच्या दिशेने गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधला असलेला क्षेत्ररक्षक इथे क्षेत्ररक्षण करतोय तोपर्यंत आपण पाहतोय एकच धावीवरती इथे समाधान मानावं लागतंय गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय निखिल येथे गोलंदाजी करत असताना शेवटचे षटक लॉक ओव्हरचे षटक हाणामारीचे षटक एकच षटकार या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळालंय आणखीन एक बॅकफुटला जाऊन खेळण्याचा जरूर फलंदाज प्रयत्न करत आहेत नंतर टायमिंग या चेंडूवरती प्रॉपर झालेलं नाही डान्सिंग डाऊन द विकेट आपण पाहतोय थोडीशी आपण पाहतोय अगदी उंचवटे या मैदानावरती आहेत थोडीशा उतरण सुद्धा आहेत मैदान मात्र आपण पाहतोय ओपन पाहायला मिळतं ओपन मैदानावरतीच मित्रांनो खऱ्या अर्थानं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं तत्पूर्वी आपण पाहतोय दोन धावा धावफलकावरती वाढल्यात 37 रन्स 37 धावा धावफलकावरती लागत आहेत 37 धावा धावफलकावरती पोहोचल्यात तर पुढील चेंडू या षटकातील आणखीन एक मोठा फटका मारण्याचा जरूर फलंदाजाचा प्रयत्न अगदी निर्जन स्थळी खाली क्षेत्रामध्ये चेंडू पडलाय आणि दुसरी धाव घेताना इथे मात्र थ्रो चांगला होता गोलंदाजाकडून इथे मात्र चूक झाली आहे आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं जात आहे दोन धावा धावफलकावरती आल्यात धावसंख्या 39 रन्स शेवटचा चेंडू येणं बाकी आहे षटकातील तर विनंती असेल की जे मंडप उभारलेलं आहे ते प्रेक्षकांना बसण्यासाठी मंडप उभारलेला आहे तर त्या मंडपामध्ये आपण गाडी पार्क केलेली असाल तर प्लीज ती गाडी जरा नक्कीच या मैदानाच्या एंट्री पॉईंटवरती तेथे सावली आहे त्या सावलीमध्ये आपण नक्कीच गाडी पार्क करा तर पूर्वार्धाचा आपण खेळ पाहिला आणि पूर्वार्धाच्या खेळामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना अनुज इलेवन धामणसई या संघाने ते मात्र 40 धावा बनवल्यात तर जिंकण्यासाठी 41 धावांचं आव्हान रोहित इलेवन थेरोंडा या संघासमोर ठेवलंय पाहूया रोहित इलेवन थेरोंडा या 41 धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने पूर्ण करेल कारण आपण पाहिलं तर या मैदानावरती या 40 धावा खूप कमी धावा धावफलकावरती आल्यात कमीत कमी 15 ते 16 सरासरीने धावा धावफलकावरती येतात परंतु इथे मात्र 10 सरासरीने धावा धावफलकावरती आल्यात थेरोंडा संघाच्या गोलंदाजांनी इथे मात्र अचूक टप्प्यावरती इथे गोलंदाजी केली गोलंदाज आपण पाहिलं स्वप्नील पहिलं षटक 8 धावा त्याने खर्च केल्या दुसरं षटक प्रणीत 10 धावा खर्च केल्या तिसरं षटक रक्षण 10 धावा खर्च केल्या आणि शेवटचे षटक निखिलने मात्र 12 धावा खर्च केल्यात यानंतर होणारा सामना फ्रेंड स्कोरले विरुद्ध दिगोडी चला दोन्ही संघाचे कर्णधार लगेच आपण टॉस साठी यायचं आहे फ्रेंड्स कोरले विरुद्ध दिगोडी या दोन संघांमध्ये यानंतर होणारा सामना आहे तत्पूर्वी दोन्ही संघांच्या कर्णधाराने टॉस साठी यायचं आहे तत्पूर्वी आपण पाहते चला धामणसई जास्त वेळ वाया घालू नका आज अंतिम दिवस आहे तत्पूर्वी उपसरपंच धामणसई सन्माननीय सुशीलजी घाटवळ यांना इथे मी विनंती करतोय कृपया आपण प्लीज व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे मंडळाच्या वतीने मी आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय चला टॉस साठी दिगोडी संघाचा कर्णधार तसेच कोरले संघाचा कर्णधार तत्पूर्वी कोरले संघाचा कर्णधार इथे आलेला आहे दिगोडी संघाचा कर्णधार सुद्धा येथे येत आहे तत्पूर्वी येथे मात्र आपण कॉमेंट्रीमध्ये बदल करूया रोहा नवखार गावातील एक सुंदर असा आवाज आज मुरुड तालुक्यामध्ये या काशीच्या मैदानावरती आपल्याला ऐकायला मिळणार आहे प्रदीप जी भोईर यांना मी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय ओ टू यू प्रदीप जी धन्यवाद
धन्यवाद सौरभ जी भुरे। तर आम्ही विनंती करतो सन्माननीय सत्यविजय बेलोई साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभास त्या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे। फ्रेंड्स कोर्ले विपक्ष दिघोडी या संघादरम्यान नाणेफेकीचा कौल होणार आहे। तर सन्माननीय सत्यजीत सत्यविजय बेलोई साहेबांच्या शुभास त्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल हवेत उडवलं जात आहे। या ठिकाणी आलेले सर्व क्रीडा रसिक मायबाप क्रीडा रसिकांचं पुन्हा असं हार्दिक हार्दिक असं स्वागत करीत आहे। आपण पाहताय जे हनुमान जन्मोत्सव आणि श्री हनुमान जीर्णोद्धार मंदिर जे नवीन मंदिर या ठिकाणी काशीत गावामध्ये बांधलं आणि खरे अर्थ त्याचं औचित्य साधून या ठिकाणी क्रिकेटची या ठिकाणी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। ज्या स्पर्धेत प्रथम पारोषिक आहे तब्बल 30,000, द्वितीय पारोषिक 20,000, तृतीय पारोषिक 10,000। जी स्पर्धा आपण पाहतोय प्राप्ती लावी टेलिकास्टच्या माध्यमातून जे जीतू गुंदळी सर आणि त्यांची संपूर्ण टेक्निशियल टीम यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला कवरेज होत आहे। तर या ठिकाणी आपण पाहतोय जो सामना अनुज 11 धामणसी रोहा विपक्ष रोहित 11 थेरोंडा या संघादरम्यान लढत पाहतोय। प्रथम पराजय करताना अनुज 11 धामणसी या संघाने प्रथम फलंदाजी करतावेळी धावा जमा केलेल्या आहेत। 40 धावा जमा केल्यात 41 धावांचा पाठलाग आहे करायचा आहे। पहिला चेंडू या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चिन्मय चांगला गोलंदाज आहे। रोहातील एक उदयोन्मुख गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय धामणसी संघाचं प्रतिनिधित्व करतोय। कल्पेश सर पंचाने विनंती करतोय ओके वाईच्या स्वरूपात लेग बायच्या स्वरूपात एक धाव मात्र या ठिकाणी धावपळ जमा केली जाते। फलंदाजी आपण पाहतोय ऑन द स्ट्राईक लाय बाबू जयेंद्र बलखावडे त्याच्या समवेत आपण पाहतोय स्वप्नील राणावडे। चिन्मयचा पुढील चेंडू या ठिकाणी अखोट ठपायचा चेंडू होता डिप्स केरले क्षेत्रामध्ये आपण पाहतोय चेंडू जातोय। चेंडूच्या पाठी क्षेत्रक्षक तैनात आहे पाठलाग करतोय चेंडू उचलेपर्यंत फेकी करेपर्यंत या ठिकाणी मात्र दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत जयेंद्र आणि स्वप्नील रानडेच्या माध्यमातून। धावसंख्या धापडकावरती लघवल्या जात आहेत 3 धावा 41 धावांचा पाठलाग करायचा आहे। चिन्मय एक चांगला गोलंदाज आहे रोहा संघ धामणसी या संघाचा परंतु एवढा समोर ताकदीचा आक्रमक फलंदाज आहे बाबू बलकवडीचा। हा चेंडू आपण पाहिला चेंडूला उडवला बॅकफुटला सरसलाय डीप मिडगेट क्षेत्रामध्ये चेंडू मात्र जातोय ज्याप्रमाणे भीमटोला लागवलाय फलंदाज बाबूच्या माध्यमातून डीजे। अरमान डेकोरेटर्स मुनावर मजगाव तसेच ऑपरेटर आहे डीजे ऑपरेटर दिनेश जंगम यांचं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय। जो आवाज आमचा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम आहे। या ठिकाणी चिन्मय मात्र चांगले गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय कमबॅक केला चेंडू नक्की सीमारेषेच्या बाहेर गेला तर मात्र पंचांकडून या ठिकाणी निर्णय येतोय इशारा येतोय की वाईटचा चेंडू। या ठिकाणी अवांतरण एक धाव पूर्ण वाढ होते धावसंख्या एकने पुढे सरकले धावसंख्या धावपळकावरती एकूण 2 धाव मात्र आहेत धावा धावपळकावरती लघवल्या जात आहेत 11 धावा धावपळकावरती 41 धावांचा पाठलाग करायचा आहे। या ठिकाणी स्वप्नील राणावडे आहे ज्या रेवदंडा चौल प्रीमियर लीगमध्ये हे 2 धुरंधर आपण खेळताना पाहिलं अतिशय चांगल्या दर्जाची फटकेबाजी पाहिली। या ठिकाणी मध्ये स्लोअर चेंडूचा या ठिकाणी उपयोग केला मात्र या ठिकाणी धावतीच्या स्वरूपात स्वप्नील राणावडे माघारी परतलाय क्या बात या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो धामणसेच्या माध्यमातून डीजे।
जाहीर षटकार। या ठिकाणी चिन्मयला कमबॅक करावा लागणार, धावा मात्र आता रोखाव्या लागणार आहेत। खुला टाकला चेंडू, फटका फासला इटच्या पाठीमागे, इष्टरक्षक कोणतीही चुकी करत नाही। फलंदाज क्रमांक दुसरा मात्र बाद होतोय जयेंद्र बलकवडेच्या स्वरूपामध्ये। डीजे या ठिकाणी आपण पाहतो पहिलं संपलं, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावरती लगावल्या गेल्या, तब्बल 18 धावा धावपळकावरती। मात्र दोन फलंदाज प्रमुख, दोन फलंदाज मात्र बाद झाले, स्वप्नील राणावडे आणि बाबू जयेंद्र बलकवडे हे दोन फलंदाज प्रमुख मात्र बाद झालेत। या ठिकाणी आपण पाहिलं ना कमबॅक होऊ शकतो जो धामण सहित संघ या ठिकाणी आपण पाहतो 41 धावांचा या ठिकाणी बचाव करतोय, या धावा वाचवण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय। परंतु एखाद्या गोलंदाजाला या ठिकाणी टिचून आणि कंजूस मारा करावा लागेल, उल्लेखनीय चांगली कामगिरी करावी लागेल, एखाद्या या ठिकाणी कमी धावांचं षटक टाकावं लागणार आहे गोलंदाजाला। खऱ्या अर्थाने रोहा तालुक्यातून आलेला हा धामण सहित संघ आपण पाहतो या ठिकाणी। जवळजवळ आपण जर पाहायला गेलो 50 किलोमीटरचं अंतर मात्र या ठिकाणी कापून या ठिकाणी आलेला हा धामणचा हिरवा संघ आपण पाहतोय। त्याच्या समवेत आपण पाहतोय अलिबाग तालुक्यातील नामांकित संघ आहे या ठिकाणी रोहित इलेवन तेरवंडा संघ। 41 धावा जमा केल्यात धामणसई अनुज इलेवन धामणसई या संघाने, 41 धावांचा पाठलाग करता पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा जमा केल्यात 18, दोन फलंदाज मात्र बाद झाले, क्षेत्रक्षण विखुरलं गेलेलं आहे। आपण पाहतो डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक आहे, डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप मिड ऑन या ठिकाणी बॅकफुटला सरसलाय रॉजर। स्क्वेअर डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये आपण पाहतोय मधून दोन क्षेत्रक्षक चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार। तर या ठिकाणी धावसंख्या धावपळकावरती 22, एक चांगल्या पद्धतीचा फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते रॉजरच्या माध्यमातून। 17 चेंडू 19 धावांची गरज आहे, लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय, पंचांचा निर्णय मात्र या ठिकाणी येतोय की हा चेंडू वाईटचा आहे। आणखीन एक वावंतरणी भर पडते धावपळकामध्ये, धावसंख्या धावपळकावरती 23 धावा धावपळकावरती। या ठिकाणी चांगली गोलंदाजी करावी लागेल या धावा रोखायच्या असतील तर, अजून कमबॅक होऊ शकतो आणि खऱ्या अर्थाने ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज आपण पाहतो। षटक क्रमांक दुसरा विशाल गोलांजी मार्कवर आहे, कमबॅक करतो या ठिकाणी। पहिल्या चेंडू चौकाराला दुसरा चेंडू वाईट पडला, परंतु तिसऱ्या चेंडूवरती कमबॅक केला, निर्धाव चेंडूची सांगता झाली या ठिकाणी। अशा पद्धतीचे अशा धाटणीचे चेंडू मात्र ह्या गोलंदाजाला टाकावे लागणार आहेत विशाल या गोलंदाजाला। ऑन द स्ट्राईकला आहे रॉजर, शॉर्ट पिच पद्धत चेंडू आहे, कार्पेटच्या सहाय्याने आपण पाहतोय स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, एक धाव मात्र रोखू शकत नाही, एक धाव मात्र पूर्ण होतोय। धावसंख्या एकने पुढे सरकले, धावा धावपळकावरती लगावल्या जात आहेत, 24 धावा धावपळकावरती, 41 धावांचा पाठलाग करतोय। क्षेत्रक्षेत्रामध्ये आपण पाहतोय थोडस बदल केला जातो या ठिकाणी, शॉर्ट मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षेत्र तैनात केला जातोय। गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्कवर, आखू टप्प्याचा चेंडू या ठिकाणी सफल होऊन मारण्याचा प्रयत्न, बॅटची एशी लागतोय या ठिकाणी, मात्र झेलबाद स्वरूपात कडी क्रमांक तिसरा गारद होतोय डीजे। क्रमांकाचा फलंदाज केतन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे या ठिकाणी, मात्र क्षेत्रक्षक झालाय प्रेक्षक ना, प्रेक्षक झाले क्षेत्रक्षक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार।
मला वाटते 30 धावा धावपळकावरती आहेत आता मात्र जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे 13 चेंडू शिल्लक आहे 13 चेंडू 11 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी रोहित 11 थेरोंडे संघाला मात्र या ठिकाणी अनुज 11 धमणसे संघाच्या गोलंदाजांना कमबॅक करावा लागेल परंतु या ठिकाणी हा चेंडूचा फटका पोहोचतोय असं वाटतं मात्र क्षेत्राच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू मात्र सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी षटकार जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे सामना मात्र आपण पाहिला लवकर संपवण्याचा प्रयत्न रोहित 11 रोहित 11 थेरोंडा संघाचा जे खेळाडू आहेत फलंदाज आहेत रॉजरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे या ठिकाणी चांगले केतन आणि रॉजर फलंदाजी करतोय 5 धावांची गरज आहे 12 चेंडू शिल्लक आहेत गोलंदाज गोलंदाजी मार्कवर विकास या ठिकाणी चांगल्या दर्जाचा चेंडू पाहायला मिळतोय शॉर्ट स्क्वेअरले क्षेत्रामध्ये चेंडू जातोय एकदा मात्र पूर्ण केली जात आहे 11 चेंडू शिल्लक आहेत 4 धावांची गरज आहे एकच मोठा फटका परंतु या ठिकाणी देखील सामना लांबणीवर जाऊ शकतो जर का विकासने या ठिकाणी अचूक टप्प्यावरती जर गोलंदाजी केली तर खऱ्या अर्थाने नक्कीच या ठिकाणी सामना लांबणीवर जाऊ शकतो विकासचा पुढील चेंडू फटका फसला आहे झेल होणार का या ठिकाणी मात्र झेल या ठिकाणी घेऊ शकत नाही त्या चेंडूचा पाटला केला होता मात्र चेंडू झेल पर्यंत पोहोचू पर्यंत चेंडूच्या पोहोचेपर्यंत या ठिकाणी चेंडू मात्र जमिनीवर पडलाय या ठिकाणी मात्र 2 धाव पूर्ण के एकच धाव मात्र पूर्ण केले ते धावसंख्या 1 ने पुढे सरकले अजूनही 3 धावांची गरज आहे विकास पूर्ण आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय हलक्या हाताने मारला फटका स्ट्रेट ड्राईव्हचा फटका क्षेत्राशी कोणतीही चुकी करत नाही या ठिकाणी रॉजर देखील झेलबाच्या स्वरूपात बाद होते माघारी परतलाय डीजे धावा धाव पळकावरती 38 धावा धाव पळकावरती आहेत लगावल्या गेलेले आहेत परंतु मात्र 9 चेंडूमध्ये 3 धावा जमा करायचे आहेत या ठिकाणी विकास कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय सामना खऱ्या अर्थाने आपल्या संघाकडे घेण्याचा प्रयत्न करत आहे या ठिकाणी अशाच पद्धतीची गोलंदाजी आणि चेंडू टाकावे लागतील गोलंदाज विकास याला खोलवा टाकायचा चेंडू या ठिकाणी ऑन साइडला ज्या ठिकाणी चेंडूला कट केलंय दिशा दिले एक धाव तर पूर्ण दुसरे धावेचा प्रयत्न 2 धाव मात्र सहजरित्या पूर्ण केल्या आणि या ठिकाणी मात्र औपचारिकता बाकी राहिलेली आहे एक धावेची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी कारण सामना बरोबर सुटलेला आहे परंतु ह्या स्पर्धेचा नियम आहे की या ठिकाणी एक धाव मात्र आपल्याला सरस म्हणजे जास्त बनवायचे 41 धावांचा टार्गेट आहे 40 धावा धापड कधी आता मात्र आपण पाहतोय जमा केलेले आहेत एक धावेची गरज आहे मात्र असरी वाट पाहावी लागेल निर्धाव चेंडू या ठिकाणी गोलंदाज येतोय विकास या गोलंदाजाचा चांगल्या पद्धतीची या ठिकाणी गोलंदाजी विकासच्या माध्यमातून पाहायला मिळेल आतापर्यंत विकासने एक फलंदाजाला माघारी परतवलंय आणि 4 धाव मात्र खर्च केल्यात जर का आधीच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली असती तर येत्या कदाचित सामन्यामध्ये चुरस पाहायला मिळाली असती निर्धाव चेंडू षटक क्रमांक 3 संपलाय 3 षटकांचा खेळ संपलाय 3 षटकाच्या समाप्तीने धावा मात्र धावपळकावरती 40 धावा धावपळकावरती 6 चेंडू 1 धावांची गरज आहे खऱ्या अर्थाने नक्की सामन्यामध्ये चुरस पाहायला मिळणार का प्रश्नचिन्ह पडलाय कारण एक धाव मात्र पूर्ण करायची आहे सामना बरोबरी सुटलेला आहे या ठिकाणी चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करावा लागेल चांगलं क्षेत्ररक्षण करावा लागेल कारण आपण या ठिकाणी पाहिलं ना प्रमुख फलंदाज मात्र रोहित 11 थेरोंडा संघाचे माघारी परतलेत स्वप्नील रानावडे माघारी परतलाय बापू
बलकवडे त्याचप्रमाणे ईश आणि रॉजर हे मात्र फलंदाज प्रमुख फलंदाज माघारे परतलेत, परंतु त्यांनी मात्र या ठिकाणी आपल्या ज्या संघाचा पाया मात्र मजबूत रचलाय. खऱ्या अर्थाने मजबूत पाया मजबूत भिंती ते रचल्यात. आता खऱ्या अर्थाने कळत चढवायच्या या ठिकाणी एकच धावेची गरज आहे. रोहित इलेवन थिरोंडे या संघाला. सहा चेंडू शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुजित गोलंदाजी मार्कवर आहे. राईडम ओर्ध मारा करतो या ठिकाणी. केतन ऑन द स्ट्राइक लाही क्षेत्रक्षक बदल केला जातो या ठिकाणी. क्षेत्रक्षक एसटी मग एसटी रक्षक आहे. शॉट पाहिन लेग गल्ली मध्ये क्षेत्रक्षक आहे. शॉट पॉइंटला क्षेत्रक्षक आहे. शॉट मिड ऑफ या ठिकाणी मात्र बॅकफुटला सरसलाय. नटराज टाइप फटका मारलाय आणि या ठिकाणी विजयी फटका लगावलाय. रोहित इलेवन थेरुंडा संघ मात्र विजयी ठरतोय. विजय आणि पराजय ज्या प्रमाणे आपण या ठिकाणी पाहतोय. जो अनुज इलेवन धामणचे संघ या ठिकाणी रोहा तालुक्यातून जवळजवळ 50-55 किलोमीटरचा प्रवास अंतर कापून